शहरातील दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सिव्हिल लाईन पोलिसांनी जेरबंद केले त्यांच्याकडून मिरची पूट व घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे या टोळीतील तिघांना अटक केली असून त्यांचे साथीदार पडून जाण्यात यशस्वी झाले या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये विनायक महेंद्र एनेवार राहणार सोपीनाथ नगर अकोला चेतन चन्नू निवाने राहणार शिवाजीनगर अकोला आणि गौरव गजानन बोदडे राहणार काटेपूर्णा यांना घटनास्थळी ताब्यात घेतले आहे सिव्हिल लाईन पोलिसांसह उमेश यादव व होमगार्ड सैनिक राजेश घाटोळे ड्युटीवर असताना दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान जवाहर नगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सौजन्य मार्केटमधील सागर प्रोव्हिजन दुकानाचे शटर वाकलेल्या स्थितीत दिसले म्हणून त्यांनी त्यांची मोटारसायकल रोडवर उभी करून त्या दुकानाच्या दिशेने जात असताना दुकानाजवळ एक मोपेट गाडी उभी दिसली व गाडीजवळ उभे असलेले दोन इसम त्यांना पाहून पडून गेले त्यांना चोरीचा संशय आल्याने सागर आत पाहले असता दुकानात त्यांना तीन इसम दिसले त्यापैकी एका जवळ लोखंडी रॉड व एकाजवळ लाकडी मोठ असलेली लोखंडी हातोडी होती ते पोलिसांच्या अंगावर बार करण्याच्या हेतूने धावून आले तेव्हा अंमलदार उमेश यांनी एका जवळील लोखंडी रॉड पकडला व सोबतच असलेल्या होमगार्ड सैनिकाने हतोडी असणाऱ्या इस्माला पकडले तरीसुद्धा त्यांनी तिथून ते पडून जाण्याचा जा प्रयत्न केला त्यामुळे दोन्ही अंमलदार यांनी त्यांना पकडून जोरा जोराने आरडाओरडा केला तेव्हा त्या ते ठिकाणी परिसरात राहणारे शुभम हिवराडे गणेश नाईक हे मुले मदतीला धावून आले सदर गुन्ह्यातील आरोपींनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुषमा दुधगावकर शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनात सिव्हिल लाईन पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बालोत बीट मार्शल पोलीस अंमलदार उमेश यादव होमगार्ड सैनिक राजेश घाटोडे व पथकाने केली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा